शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खामगाव येथील शिवसेना कार्यालयामध्ये त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा कार्यकर्त्यांच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला. तर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही फक्त नावाला असून सरकार पक्षातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेच ही योजना येत्या काळात बंद करतील असं म्हटलंय. तर ही योजना फक्त निवडणुकीपुरती असून महिलांचं मत विकत घेण्याचा हा प्रकार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही घाम गाळून पैसा जमा केला नसून हा जनतेचाच पैसा जनतेला वाटायला निघालेत. लाडकी बहीण योजना दिली त्यापेक्षा त्या लाडक्या बहिणींच्या मुलांचं शिक्षण मोफत करायला पाहिजे होतं. लाडक्या बहिणींची मुलं ही जिल्हा परिषद मध्ये शिकतात तर तुमची मुलं परदेशात शिकतात. त्यातही तुमच्या पोटात गोळा उठलेला आहे. हे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून खासगीकरण करणार आहेत. त्यामुळं लाडकी बहीण दिवसभर काम करून पैसे जमा करून त्या मुलाच्या शिक्षणाला लावेल. लाडक्या बहिणीचं घर उद्ध्वस्त हेच त्यांचं षडयंत्र आहे अशी टीका देखील यावेळी शरद कोळी यांनी केली आहे. मुळामध्ये ही योजना ही सुखात फडणवीस शिंदे आणि अजित पवार हीच बंद करून टाकणार आहेत. कारण ही योजना नाही तर ही एक लाचारी आहे. ही महिलांना पैसे देऊन मतं विकत घेण्याचं सध्या काम चालू आहे आणि ही जर सरकार मुळात महाराष्ट्रात येणार नाही हे त्यांना कळून चुकलं आहे. म्हणून जनतेचाच पैसा जनतेला वाटायला चालू केला आहे. काय फडणवीस सध्या घरचं काही देत नाही किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही घरचं देत नाही. त्यांनी स्वतः काही घाम गाळलेलं नाही, कष्ट केलेलं नाही. आता महिलांना 1500 रुपये द्यायला चालू केले द्या. पण या सरकारकडं माझी मागणी आहे, जर महिलांना 1500 रुपये देत आहे त्याच्यापेक्षा त्या महिलांच्या मुलाशींना, त्या लाडक्या बहिणीच्या मुला मुलींचं शिक्षण फ्रीमध्ये करा. त्यांना चांगली राहायला घरं द्या. त्यांना चांगलं खायला अन्न पाणी द्या. त्यांच्या अंगावर चांगले कपडा लत्ते आहेत का ह्याची व्यवस्था करा. तुमची मुलं परदेशात शिकली जातात. आणि लाडक्या बहिणीची मुलं जिल्हा परिषदला शिकली जातात. ती देखील तुमच्या पोटात धडा उठलेला आहे या सरकारच्या. आणि हे सरकार जिल्हा परिषद शाळा देखील बंद करून खाजगी करायचं चालू आहे. म्हणजे लाडक्या बहिणीनं कुठेतरी सालावर राहिलं पाहिजे, कुठेतरी चाकरी घातली पाहिजे. लाडकी बहीण सकाळी उठलं का संध्याकाळपर्यंत काम केलं पाहिजे आणि ती पैसा एक एक पै करून त्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत शिकवली पाहिजे असं त्यांचं षडयंत्र आहे. लाडक्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. तिकडं 1500 देऊन काय आयार उपकार केला नाही. बाकीच्या सगळ्या मालावरती त्यांनी खूप मोठी रक्कम वाढवलेली आहे. त्याच्यामुळं जनतेला तोटाच आहे, फायदा काय.